आज आपल्यासमोर विनायक हॉस्पिटलमधून पुन्हा एक नवीन पेशंट आहेत. यांचं नाव आहे कमल भालेराव, वय वर्ष 57. ते जळगाव या ठिकाणाहून आले आहेत, बरोबर. यांना गेल्या 6 वर्षांपासून मणक्याचा प्रचंड त्रास आहे, आणि काय काय त्रास आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मावशी, तुम्हाला काय काय त्रास होतोय? मला दादा पायाला मुंग्या येतात, पाय बजर होते. कोणत्या पायाला मुंग्या येतात? दोन्ही पायाला मुंग्या येतात, दोघी पायाला बजर होता. चालताना चालते मी पण हळूहळू चालते, त्यांना त्रास नाही होत. फक्त पायाला मुंग्या येतात, पाय बजर होता. चालताना बी असत्या मुंग्या, 24 तास मुंग्या सुरूच असतात पायांना. इथली माहिती तुम्हाला कशी मिळाली? युट्यूब वरन. आता थोडा आम्हाला चालून दाखव मावशी. नमस्कार, आता कमल भालराव मॅडमचं ऑपरेशन संपत आलेलं आहे. ऑपरेशन 1 नंबर छान झालेलं आहे, शिर मोकळ करण्यात आलेली आहे. आता त्यांना खूप चांगला फरक पडून गेला. ऑपरेशन झालं आजच. ऑपरेशन झाल्यानंतर त्या माऊली चालल्या फिरल्या, जिना सुरू तर केला किचन मध्ये, चहा कॉफी बनवलं, काय केलं, जेवण पण झालं, फिरून आले, युरिन पास झालं, कुठलाही प्रॉब्लेम नाही. हा त्रास किती वर्षापासून झाला मावशी? 6 वर्ष. काय काय त्रास व्हायचा? मुंग्याच्या, पाय बधिर व्हायचे, कमरेपासून खाली. 6 वर्षाचा त्रास 0 मिनिटात यायचा, बरोबर. बाहेर आल्यानंतर वेदना गायब झाल्या. तुम्हाला कोणी पकडला एकटे चालता तुम्ही? मी माझे थोडस धरलं, मग परत माझे चालायला लागले. कुणी धरलेलं नाही? मोकळे चालतंय. आनंद वाटला. ऑपरेशन मधून बाहेर आणलं तुम्हाला किती वेळा चालायला लागलं? अर्धा तास, 1 तासात चालायला लागले. लगेच चालायला लागला पहिल्या वेदना पूर्ण. 100% वेदना होत्या. ऑपरेशन परफेक्ट झाल्यामुळे 100% वेदना निघून गेल्या, 0% वाल्या. त्याच्यामुळे आनंदाला पारावर नाही. हे विनायक हॉस्पिटल मार्केट पुणे या ठिकाणी ऑपरेशन झालं मावशींचं. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी ऑपरेशन केलं, आणि महाराष्ट्रात भारतात असं कुठेही घडत नाही की ऑपरेशन केल्यानंतर लगेच पेशंट चालवलं जातो. भारतात सुद्धा तुम्हाला पेशंट पाहायला भेटणार नाही की ऑपरेशन झालं त्याला लगेच चालवलं जातं वेदना मुक्त. हे आपल्याकडं खासियत आहे की पेशंटला ज्या दिवशी ऑपरेशन करण्यात यायची, 1-1 तासाला आपण रात्रभर चालायला जातो, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन फ्लो वाढेल, पायातली ताकद वाढेल. आनंद वाटला. आणि मी दादा जळगावला करली होती टेस्टमेंट, पण तो 3 महिने पलंगावरती झोपून राहा म्हणे. तुम्हाला झोपून राहावं लागेल म्हणे, तेव्हा तुम्हाला फरक पडेल म्हणे मावशी म्हणे. विशेष आहे असं बोलले होते. आपल्याकडे 3 मिनिटं सुद्धा नाही पडून सुद्धा. ऑपरेशन झालं लगेच चालायला सुरुवात. तुम्हाला हॉस्पिटल, डॉक्टर साहेब आणि बाकी स्टाफ त्यांच्याबद्दल काय वाटतं, कसं वाटलं? मला छान वाटतं दादा. डॉक्टर दादा लयच मस्त आहे, कुठंच नाही याचा डॉक्टर असा आवडला मला. आणि आम्हाला माहिती युट्यूब वरती मिळाली होती. युट्यूबनुसार तुम्ही आले, मयाळू चांगले असे कुठेच भेटले नाही मला, असे मस्त मयाळू आहेत. पेशंटला जाणवत नाही 7 दिवस मी हॉस्पिटलमध्ये का घरी. वातावरण सगळं खेळीमिळीत असतं. मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट लेवलला कसं असतं, शेजारचा पेशंट कोण आहे कुठला आहे हे एकमेकाला माहिती नसतं, कोणाला विचारत नाही, बोलत नाही. पण इथं सगळे पेशंट एकत्र बसून गप्पा गोष्टी करतात, मस्त एन्जॉय करतात आणि आनंदात घरी जातात. ग्रामीण भागामध्ये मावशी जी लोक अजून बिचकतात ऑपरेशनला, जे मनात काही शंका घेऊन बसतात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपल्या पुण्याला डॉक्टर आहे विनायक हॉस्पिटल अवनीश गुप्ते, ते तिकडे जावा तुम्ही. तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला एकदम आनंद वाटेल, कंटाळा येणार नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित वाटेल. चालताना मजा आली आज? हो, पहिला तास गायब झाला. आजच ऑपरेशन झालं, चालल्या भरपूर, जिने खाली गेल्या, वरती आल्या, भरपूर फिरल्या, जेवण वगैरे झालं, कसलाही प्रॉब्लेम नाही, 100% वेदना मुक्त. मुलींना आनंद झाला दोन्ही, साहेबांना पण झाला, सगळे आनंद.